देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडता सर्व दुकाने बंद झाली आहेत. राज्यात कोरोना विषाणूचा चौथा बळी गेला असून किराणा, मेडिकल, एटीएम तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासमोर नागरिक गर्दी करत असल्याने नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पनवेल आणि नवीन पनवेल येथील दुकानदारांनी आपापल्या दुकानाबाहेर सुरक्षित अंतराचे मार्किंग केले असून नागरिक त्याचे तंतोतंत पालन करत आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.